नमस्कार मित्रांनो, कोर्स इन्क्वायरी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण फोटोशॉपमधला पहिला टूल मूव टूल विषयी पाहणार आहोत. सर्वात प्रथम फाईल ओपन आणि आपण एक इमेज घेऊया. त्या इमेजची ठरलेली डायमेन्शन्स इथे आलेली आहे. सर्वात प्रथम तुम्ही इथे बघाल तर इथे तुम्हाला बॅकग्राऊंड हा ऑप्शन दिसतो आहे. इथे जर तुम्ही लॉकवरती क्लिक केलं, इंडिकेट्स लेअर इज पार्शली लॉक्ड, याचा अर्थ तुमची इमेज ही लॉक्ड आहे. म्हणजे मी जेव्हा मूव टूल सिलेक्ट केलेला आहे, मूव टूलच्या सिलेक्शनवरती तुम्ही पाहाल त्याचा शॉर्टकट व्ही आहे. इथे ऑटो सिलेक्टवरती मी ऑलरेडी क्लिक करून ठेवलं होतं. हे सर्वात प्रथम अनचेक असतं. तुम्हाला हे ऑटो सिलेक्ट ठेवायचं की नाही हे तुमच्या टोटली रिक्वायरमेंटवरती डिपेंड करतं. त्यानंतर इथे तुम्हाला ऑप्शन आहे ग्रुप किंवा लेअर. जेव्हा तुम्ही तुमच्या ह्या पेजवरती बऱ्याचशा लेअर्स क्रिएट करतात किंवा त्या लेअर्सला मग एका ग्रुपमध्ये ॲड करतात तेव्हा तुम्हाला इथे ह्याच्या ऑप्शनची गरज पडते. त्यानंतर तुम्ही पाहत असाल, सध्या ही इमेज नॉर्मल आहे. जेव्हा तुम्ही इथे शो ट्रान्सफर कराल आणि त्याला मूव्ह करायचा प्रयत्न कराल तिथे ऑलरेडी ट्रान्सफॉर्मचं ऑप्शन्स किंवा सिलेक्शन दिसणार तुम्हाला. सो हे तुम्ही ऑटो सिलेक्ट ठेवायचं की नाही हे देखील तुमच्या रिक्वायरमेंटवरती डिपेंड करतं. सर्वात प्रथम जेव्हा तुम्ही मूव टूल घेता आणि ह्या बॅकग्राऊंडला डबल क्लिक करून, हा शॉर्टकट आहे, तुम्ही जेव्हा क्लिक करतात आणि ओके, जर तुम्हाला लेअरला नाव द्यायचं असेल तुम्ही त्याला नाव देऊ शकता. आपण याला बेसिक असं नाव देऊया. लेअरमध्ये कन्वर्ट करत असताना तुम्हाला पर्टिक्युलर कुठल्या कलरमध्ये त्याला कन्वर्ट करायचं आहे, मोस्ट प्रोबेबली हे आपण नन ठेवतो. आपण कुठल्याही कलरमध्ये एखाद्या पर्टिक्युलर कलरमध्ये त्याला नाही कन्वर्ट करत किंवा मोड आपण चेंज करून नाही करत. हे जोपर्यंत तुमच्या प्रोजेक्टची रिक्वायरमेंट नाही तोपर्यंत हे आपण नाही करत. सो मोड हा तुमचा नॉर्मल असतो. तुमच्या इमेजची जी ऑपॅसिटी, ज्याला आपण क्लिअरिटी म्हणतो, किंवा तुमची इमेज जी विजिबिलिटी आहे ती 100% हवी की कशी हवी हे देखील तुमच्या प्रोजेक्टवरती डिपेंड करतं. आणि त्यानंतर तुम्ही जेव्हा त्याला ओके करायचा, तुमचा हा बेसिक 01 लेअरचं नाव जे आहे ते इथे डिस्प्ले झालेलं आहे. आणि आता तुम्ही पाहत असाल बरेचसे अजून ऑप्शन पण तुमचे काय अनेबल झालेले आहेत. इथे तुम्ही तुमच्या लेअरची विजिबिलिटी, ज्याला आपण एका आय ऑप्शनमध्ये पाहू शकतो, हे तुम्ही बंद चालू करून पाहू शकता. आपण मगाशी जेव्हा शो ट्रान्सफॉर्म पाहिलं होतं तेव्हा लॉक असलेल्या लेअरला हे ऑप्शन आपल्याला पाहायला मिळत नव्हतं. जेव्हा आपण लॉक ओपन केलं, तुम्ही पाहू शकता इथे शो ट्रान्सफॉर्ममध्ये तुम्हाला इथे कॉर्नरला व्हर्टेक्सेस आलेले आहेत. हे जे स्क्वेअर जे बारीक बारीक तुम्हाला दिसत आहेत हे तुम्हाला एक ॲरो चेंज करताना पण पाहायला मिळत आहेत. हे तुम्हाला मदत करत असतात स्केल इन स्केल आउट करायला, ज्याला आपण रिसाइझिंगही म्हणतो. तुम्ही बघत असाल हे करण्यासाठी तुमचा माऊसवरती तुम्हाला पहिलं जे लेफ्ट क्लिक आहे ते पकडून हे तुम्ही अशा पद्धतीने करू शकतात. तुम्ही पाहत असाल व्हर्टिकल हॉरिझेंटल कुठल्याही पद्धतीने तुम्ही त्याला स्केल करू शकतात. जेव्हा तुमचं स्केलिंग झालेलं असेल एक सॅटिस्फॅक्टरी किंवा तुम्हाला असलेल्या रिक्वायरमेंटमधलं, तुम्हा इथे तुम्हाला येऊन एंटर किंवा राईट क्लिकवरती क्लिक करायचं आहे. हे जेव्हा तुम्ही शो ट्रान्सफॉर्म कंट्रोल बंद करता इथे तुम्हाला ते ऑप्शन दिसणं बंद होतं, तेव्हा तुम्हाला एडिटमध्ये जाऊन फ्री ट्रान्सफॉर्म ज्याचं शॉर्टकट आहे Ctrl+T हे वापरावं लागतं, तेव्हा तुम्हाला सेम ऑप्शन परत एकदा पाहायला मिळतं. सो अशा पद्धतीने हा तुमचा फ्री ट्रान्सफॉर्मचा शॉर्टकटही तुम्ही समजू शकता. तुम्ही आता पाहत असाल आपण ह्याला मूव्ह करू शकतो. मूव टूलचा वापर हा ऑब्जेक्ट, इमेज किंवा केलेल्या कुठल्याही आर्टवर्कला मूव्ह करण्यासाठी केला जातो. आपण परत एकदा Ctrl+Z करणार आहोत जेणेकरून तुम्हाला बॅकग्राऊंड लॉक झालेली परत एकदा दिसणार आहे. आणि ह्या मूव टूलला जेव्हा तुम्ही मूव्ह करण्याचा प्रयत्न करतात, वापरतात, तुमच्या इमेजवरती तुम्हाला एक वॉर्निंग साईन मिळत आहे, कुड नॉट यूज द मूव टूल बिकॉज द लेअर इज लॉक. याचा मराठीत असा अर्थ होतो की तुम्ही ह्या इमेजला मूव नाही करू शकत कारण तुमची इमेज ही लॉक आहे.
त्यासाठी सर्वप्रथम आपण लॉक ओपन केला होता. लॉक ओपन करण्यासाठी तुमच्याकडे राईट क्लिकवरती ही ऑप्शन आहे, म्हणजे तुम्हाला लेअर फ्रॉम बॅकग्राऊंड करायचे आहे तर सेम ऑप्शन्सवरती तुम्ही परत एकदा लँड होतात आणि तुम्ही ओके केल्यानंतर तुमचा ऑब्जेक्ट किंवा जी इमेज आहे ही मूव करण्यासाठी परत एकदा रेडी होते. अशाच पद्धतीने आपण एक अजून लेअर घेऊया. लेअर घेण्यासाठी आपल्याकडे क्रिएट न्यू लेअरसाठी एक शॉर्टकट आहे, जे तुम्ही कर्सरकडे पाहिल्यानंतर पाहायला मिळणार आहे. किंवा आपण मेनूमध्ये लेअर्समध्ये जाऊन न्यू ह्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला लेअर्स ऑप्शनचा लॉन्ग कट मिळतो. जसं शॉर्टकट, कीबोर्ड शॉर्टकट जो आहे तो आहे शिफ्ट प्लस कंट्रोल प्लस एन. हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत एकदा विचारलं जातं लेअर्सचं नाव काय ठेवायचं आहे. समजा तुम्हाला एखादा ऑब्जेक्ट बनवायचा आहे, तुम्ही त्या लेअरचं नाव ऑब्जेक्ट ठेवून ओके करू शकता. हेच ऑप्शन तुम्ही इथूनही वापरू शकला असतात, पण तेव्हा तुम्हाला एक वॉर्निंग साईन किंवा एक पॅलेट बॉक्स येत नाही जिथे तुम्ही तुमच्या ऑब्जेक्टला किंवा तुमच्या लेअरला नाव देता. इथे तुम्हाला ते करण्यासाठी डबल क्लिक करावं लागतं आणि मग तुम्ही तुमच्या लेअरला ऑब्जेक्ट 01 किंवा 02 नाव देऊ शकाल. तुम्हाला नको असलेली लेअर डिलीट करण्यासाठी इथून तुम्ही डिलीट करू शकता. इथे वॉर्निंग साईन तुम्हाला विचारलं जाणार आहे, तुम्ही शुअर असाल तुम्ही तुमची लेअर डिलीट करू शकता. आपण लेअरचा एक नवीन लेक्चर घेणार आहोत, ज्यात तुम्हाला लेअरविषयीचे सगळ्या ऑप्शन्सवरती आपण शिकवणार आहोत. सर्वात प्रथम आता आपण ऑब्जेक्ट लेअरवरती आहोत. आपण इमेज लेअरची विजिबिलिटी बंद करून ऑब्जेक्ट पाहणार आहोत. ऑब्जेक्ट पाहण्यासाठी हा जो तुमचा एम्प्टी कॅनव्हा आहे त्यावरती एक ऑब्जेक्ट ड्रॉ करूया. ह्यासाठी आपण मर्की टूलवरती थोडासा जोर देऊन लॉन्ग प्रेस केला की तुम्हाला हे बाकीचे ऑप्शन्स देखील पाहायला मिळतात. रेक्टँग्युलर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही एखादं ऑब्जेक्ट ड्रॉ करू शकतात. तुम्ही जर पाहत असाल बॅकग्राऊंड आपल्याला सगळा स्क्वेअर स्क्वेअर पिक्सेल्समध्ये दिसत आहे आणि इथे जे सिलेक्शन आहे ते देखील तुम्हाला स्क्वेअरच्याच फॉर्मॅटमध्ये दिसत आहे. आपण याच्यामध्ये कलर टाकूया. कलरविषयीच्या लेक्चरमध्ये तुम्हाला कलर ऑप्शन्स कसा वापरायचा ह्याविषयीची इन्फॉर्मेशन मिळणार आहे. आपण आधी इथे एक कलर ॲड करत आहोत आणि आपल्या मूव टूलचा वापर कसा आपण आपल्या ऑब्जेक्ट मूव करण्यासाठी करतो हे पाहणार आहोत. तुम्ही पाहत असाल जेव्हा मी व्हर्टिकल डिरेक्शनमध्ये मूव करत आहे, फक्त व्हर्टिकल्स हे तुम्हाला जे युनिट सेंटीमीटरमध्ये दिसत आहे तिथे ऑप्शन पाहायला मिळत आहे. जेव्हा मी हॉरिझेंटल करत आहे तेव्हा फक्त हॉरिझेंटल सेंटीमीटर चेंज होताना दिसत आहे. जेव्हा मी ह्या फॉर्मॅटमध्ये राऊंड फॉर्मॅटमध्ये त्याला जेव्हा फिरवत आहे तेव्हा दोन्हीही ऑप्शन तुम्हाला त्यांचे डायमेन्शन चेंज करताना दिसत आहे. डायमेन्शन म्हणण्यापेक्षा तुम्ही बघू शकता त्याची ह्या पॉईंटपासूनची ह्या पॉईंटपर्यंतची पोचण्याची सेंटीमीटर किती आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही मूव टूलचा वापर नुसता तुमचा ऑब्जेक्ट नाही तर इमेज देखील मूव करण्यासाठी करू शकता. पुढल्या लेक्चरमध्ये आपण इतर टूल्सविषयी शिकणार आहोत. नमस्कार.